मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष 2021-22 पोषण आहाराची रक्कम म्हणजेच पैसे DBT द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण ही अत्यंत महत्त्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा बंद असल्या तरीही विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये याकरिता कच्चे अन्नधान्य दिले जात होते. मात्र आता अन्नधान्य न देता पोषण आहार योजनेची रक्कम DBT द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 2021-22 शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळ्यातील सुट्टीच्या काळातील पोषण आहाराचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर म्हणजे जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे बँकेमध्ये खातेच नाही तर ज्या विद्यार्थ्यांची बँक खाती आहेत त्या खात्यांमध्ये व्यवहारच होत नसल्याने म्हणजे देवाणघेवाण होत नसल्याने त्यांना बँकांकडून दंड आकारण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची शासनाची योजना रेंगाळण्याची भीती शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्यास नवीन बँक खाते उघडावे व ते खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे असे आदेश शिक्षण संचालनालयाने सर्व शाळांना दिले आहे. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून 1 जुलै पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अपडेट करायची आहे. सुवर्ण महोत्सवी अल्पसंख्याक सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसह अन्य विविध शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी खाते उघडण्यासाठी शिक्षकांनी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. मात्र बँक खात्यात किमान 6 महिन्यातून एकदाही व्यवहार होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे खाते बँकेकडून बंद करण्यात आले आहेत व खात्यात मिनिमम बॅलन्स मेंटेन नसल्याने बँक दंड आकारते. त्यामुळे आता नवीन रक्कम खात्यात जमा होताच सर्वात आधी बँक दंड आकारेल. यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पालकांच्या रोषाचा सामना करावा लागेल असे शिक्षकांचे म्हणणे आहे. कोरोना महामारीच्या या कठीण व बिकट काळात नवीन बँक खाते उघडणे किंवा खाते सुरू करणे गरीब आणि सामान्य विद्यार्थ्यांसाठी फार अवघड होणार असल्याचे मत अनेक शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी मांडले आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.